नमस्कार मित्रांनो, वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. मित्रांनो, मी नेहमीच तुमच्यासाठी खूप चांगले चांगले विचार घेऊनच आलेली असते. जे माझ्या वाचनामध्ये आहेत ते मी तुम्हाला शेअर करत असते. आणि आज तर खूपच छान विषय आहे, तर मी तुम्हाला सांगते. तर कसं आहे, हे व्यक्तिमत्वाबद्दल आहे. आपलं हे व्यक्तिमत्व आपल्या समाजामध्ये कसं पाहिजे, आपल्या घरामध्ये कसं पाहिजे त्याबद्दल आहे. तर तुम्ही जगात कसे वागता त्यावरच लोक तुमच्याबाबत मत मांडत असतात. आपल्या व्यक्तिमत्वाविषयी काही टोक ताळे बांधत असतात, त्यामुळे अनेक जण समाजात वावरताना फार सावधपणे वागण्याचा प्रयत्न करतात. एक प्रकारे हे योग्यच आहे, पण ज्याप्रमाणे तुम्ही समाजात वागत असता तसेच घरातही वागण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपले आई वडील भाऊ पत्नी मुले ह्यांच्याशी पण नीट वागा, तरच तुमच्या चांगल्या व्यक्तिमत्वाला खरा अर्थ आहे. संसारात नवरा बायको दोघांनीही संयमतेने वागण्याची गरज असते. छोट्या गोष्टी फार ताणायच्या नसतात. उदाहरणार्थ नवऱ्याची एखादी वाईट सवय, जसे की ओला टॉवेल वाळत न घालणे किंवा वेळेत पैसे न देणे, याबाबत तेवढे काय ते बोला आणि विषय संपवा. या चुकीमुळे काय प्रॉब्लेम होतात आणि त्यात बदल काय करता येईल तेवढं समजवा. म्हणजे तुमचे काम झाले, त्यात टोचून बोलणे, तिरस्कार बोलणे, टॉन्ट मारणे हे टाळा. मित्रांनो, तुमची जोडीदाराकडून काय अपेक्षा आहे हे नेमके सांगा. जे अशक्य आहे अशी अपेक्षा ठेवली पाहिजे आपण एकमेकांकडून, तेही सोडा. स्वभाव संदर्भात एखादा बदल असेल तर तो लगेच होणार नाही हे पण गृहीत धरा. जे शक्य वाटते अशाच अपेक्षांबद्दल चर्चा करा. एखादी सहज करण्यासारखी गोष्ट बोलून दाखवा, जसे की सुट्टीच्या दिवशी आराम करून झाल्यावर 2 ते 3 तास कुटुंबाला द्यावेत, त्यात कुठे बाहेर फिरायला न्यावे अशी रिक्वेस्ट करून पहा. समोरच्याकडील सतत अपेक्षा करणे आणि स्वतः कणभरही सकारात्मक कृती न करणे हे वादाचे मुख्य कारण असते. आणि त्यामुळे तुमच्यातल्या कोणत्या गोष्टी बदलाव्या असे तुमच्या जोडीदाराला वाटते ते विचारून पहा. खेळीमेळीने गप्पा मारून ते बदल कसे करावे हे जाणून घ्या. हे छोटे छोटे बदल केल्याने तुमच्या नात्यात परिपक्वता येणारच आहे. मित्रांनो, मात्र एकमेकांशी संवाद साधताना एक गोष्ट अगदी लक्षात ठेवायला हवी की तुम्ही प्रॉब्लेम सोडवायला बोलत आहात, वाढवायला नाही. याचा नेहमी विचार करा व त्याप्रमाणे वागा. तर नक्कीच तुम्हाला हे विचार आवडलेले आहेतच. तर चला मग पटकन व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.